सल जीवा रात झाली चल जीवा रात झाली गाठायाचे घर चल जीवा रात झाली गाठायाचे घर दोन डोळे खोळंबले तिथे दारावर चल जीवा रात झाली चल जीवा रात झाली इथे तिथे नको करू चल ना माघारी इथे तिथे नको करू चल ना माघारी दारापाशी उभी कुणी वाट बघणारी इथे तिथे नको करू चल ना माघारी दारापाशी उभी कुणी वाट बघणारी घरा दारा चढे वाट बघण्याचा ज्वर घरा दारा चढे वाट बघण्याचा ज्वर दोन डोळे खोळंबले तिथे दारावर चल जीवा रात झाली चल जीवा रात झाली. या काळापर्यंत मला वाटतं माझं आणि संदीपचं एक एक इतकं ट्युनिंग झालं होतं की एक सिग्नेचर पण झाली होती की हे म्हणजे नक्की आमच्या दोघांचं गाणं असणार. तर एक त्याचे शब्द आणि माझी चाल असं एक जेल झालेलं हे गाणं वाटतं हा अंतरा विशेषतः. गावामध्ये कोसळला उधाण पाऊस गावामध्ये कोसळला उधाण पाऊस तुझ्या घरी नाही पण पडला टिपूस तुझ्या घरी नाही पण पडला टिपूस तुझ्या विना आली परी डोळ्यातून सर रे तुझ्या विनाली परी डोळ्यातून सर दोन डोळे खोळंबले तिथे दारावर चल जीवा रात झाली चल जीवा रात झाली. तू ऋषिकेश आणि प्राजक्ता रानडेचा एक अल्बम केला होता ज्याच्यात खूप वेगवेगळ्या कवींच्या कविता होत्या. तो क्षण मोहरते असा अल्बम होता दोघांचा. आणि म्हणजे ऋषिकेश प्राजक्ताला मी इतकं त्यांच्या कॉलेज वयापासून बघतोय की ते ऋषिकेश मी पहिल्या एपिसोडला म्हणलो होतो की ऋषिकेश गायला आला होता 11वीत असताना. म्हणजे ऋषिकेश आता मी प्राजक्ताला आज विचारणार आहे का पुढच्या आठवड्यात विचारणार आहे या स्टेजपासून मी त्यांना ओळखतो. त्यामुळे खूप घरचे दोघं जण आहेत त्यांच्यासाठी अल्बम करणं हा खूप आनंदाचा भाग होता. आणि खरंच इतकी व्हरायटी एक काव्य या दृष्टीने की सुरेश भटांचं मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो आहे. संदीपनी चालीवर लिहिलं लागते अनाम ओढ लागते अनाम ओढ श्वासाना येतसे उगाच कंप ओठाना लागते अनाम ओढ श्वासाना येतसे उगाच कंप ओठाना होय कासे तुलाच स्मरताना तनन दीम ददेरे न देरे न तनन दीम ददेरे न देरे न तनन दीम ददेरे न तनन दीम ददेरे न देरे न. नंतर प्राजक्ताने त्याच्यात एक बोरकरांची फार सुंदर गायली होती ती कविता रे अजून थोडे सोस म्हणा की आपल्याला सोसल्याशिवाय नाही मिळत काही अशा अर्थाची ती बोरकरांची कविता. एकाच अल्बम मध्ये अतिशय चटका लावून जाणारी जीवाला चटका लावून जाणारी अशी पण कॉम्पोझिशन्स त्यांनी केलेली आहेत ज्यातलं रे अजून थोडे सोस म्हणा ही कविता जी आहे त्या अल्बममधली ती मला भयंकर आवडते. सलीलची चाल ती तो स्वतः फार सुंदर गातो आणि त्याच्याकडून शिकताना तो फरक आपल्याला नेहमी जाणवत राहतो की संगीतकारांनी स्वतःची चाल गाणं आणि सिंगरनी ती समोरच्या कशी रिसीव्ह होते त्याला तर ती संगीतकाराकडनं ऐकताना अजून भावते आपल्याला. रे अजून थोडे सोस म्हणा रे अजून थोडे
प्रसव वेदनान्विणना सृष्टी तपना वाचुन नाही वृष्टी उरी फुटल्या वीण सुटती न कोडी रसनसे यातने वीण कवनारे अजून थोडे सोस मनारे अजून थोडे सोस मना. ही एक चाल जी अतिशय आवडते आणि मला वाटतं हा एक आमचा कायमस्वरूपी बॉन्ड या सगळ्या कामाच्या निमित्ताने होऊन गेला की जसं एक परफॉर्मर म्हणून सलील तितकाच ग्रेट जसा संगीतकार म्हणून आहे तसा तो स्टेजवरचा परफॉर्मरही तितकाच चांगला आहे. आणि हे तेव्हा जाणवतं की जेव्हा तो लोकांशी संवाद साधतो. हार्ड डिस्कमध्ये गोष्टी असणं इथल्या याचा खूप फायदा प्रत्येकच प्रोजेक्टमध्ये होतो कारण तुम्ही पटापटा रिलेट करू शकता. तो गाता गाता पटकनमध्ये ते जे काव्य गातोय त्याच्याविषयी पटकन रमून अजून एखादी आठवण आली तर पटकन सांगतो. किंवा स्टेजवर एक मैफल म्हणून जी रंगवणं आहे ना म्हणतात ती खूप त्याला छान येते कारण तो सगळ्या कलाकारांच्या बरोबर तेवढाच ट्यून्ड असतो. माझं फार आवडतं अजून एक गाणं आहे मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो वसंत रोज पाहतो. अनिल कांबळेंची क्षण मोहरते. क्षण मोहरते क्षण बावरते क्षण मोहरते क्षण बावरते क्षण थर थरते मन माझे रे मन माझे रे मन माझे रे मन माझे रे. आणि त्याच्यात उत्तमोत्तम काव्यनिर्मिती म्हणजे जिथे झालेली आहे अशी पुस्तकं निवडून किंवा मुद्दाम एखाद्या ट्यूनवर कविता लिहून घेऊन अशी आम्ही ती सेशन्स केली क्षणमुहूर्तीच्या दरम्यान. आणि तो एक खूप छान अनुभव होता की आपलं स्वतःचं गाणं कॅसेटच्या थ्रू आणताना किती चांगले शब्द पाहिजेत वेगवेगळ्या विषयांवर कशा कविता निवडल्या पाहिजेत एक अल्बम करताना. आणि मग आमच्या लक्षात आलं की या सगळ्या काव्य संगीत ह्याच्या पलीकडे जाऊन ते लोकांपर्यंत कसं पोचवायचं कारण ते पोचलंच नाही तर खूप चांगली निर्मितीसुद्धा तशीच पडून राहू शकते आणि ती जनसामान्यांमध्ये रुजवण्याचं मोठं काम सलीलनी केलेलं आहे आणि हे त्या अल्बमच्या वेळी आम्ही अनुभवलं. अजून एक ड्युएट मी आणि प्राजक्ता सलीलचं गायलेलं आहे आमचंही खूप आवडतं गाणं आहे ते ती आपण प्रार्थना असं म्हणू शकतो या गाण्याला. ऊन देवा दे सावली मना खंत नाही ऊन देवा दे सावली मना खंत नाही कोसळू दे दुःख सारी धीरा अंत नाही ऊन देवा दे सावली मना खंत नाही ऊन देवा दे सावली मना खंत नाही. संगीतकारासाठी सगळ्यात महत्त्वाचा टप्पा असतो चांगलं काव्य मिळणं आणि तेच जर तुमच्याकडे खूप तयार असतील तर तुम्ही प्रोजेक्ट फार छान सजवू शकता. प्लॅटर आपण ज्याला म्हणतो ना ते छान होऊ शकतं. मला आठवते त्याच सुमारास आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात एका वेगळ्या पर्वाची सुरुवात झाली आणि ती बघायला गेलं तर योगायोगाने झाली पण तू म्हणतोस ना जसं कुठेतरी डेस्टिन्ड असतं अनेकदा खूप चांगलं काम आपल्या हातून घडणार असतं ते म्हणजे नक्षत्रांचे देणे. अगदी. मी इंडियन मॅजिका या संस्थेशी मी निगडीत आहे आणि आम्ही पिंपळपानमध्ये आरती प्रभूंच्या दुष्टचक्रची निर्मिती करत होतो अल्फा मराठी म्हणजे झी तेव्हा अल्फा होतं आणि त्या निमित्ताने त्याच्या लॉन्चच्या निमित्ताने एक आरती प्रभूंच्या कवितांचा कार्यक्रम करावा अशा विचारातनं या कल्पनेतनं एक डिझाईन आलं आणि ते म्हणजे नक्षत्रांचे देणे आणि अर्थातच त्याचं सगळं अनेक एपिसोडचं पण विशेषतः पहिल्या एपिसोडचं म्युझिकल सगळं डिझाईन तू केलं होतंस तर
तो आपल्या सगळ्यांसाठी फार आनंदाचा काळ आहे आणि आपल्या कितीतरी आठवणी त्याच्याशी जोडल्या. मला वाटतं नक्षत्रांचे देणे वॉज अ ब्लेसिंग. म्हणजे आपल्याला काय होतं, मला असं वाटतं की जसं आपल्या आयफोनला किंवा मॅकबुकला सॉफ्टवेअर अपडेट्स येत असतात ना, ती आपल्याला डाउनलोड करायची असतात फक्त, तशी आपल्याला परमेश्वराकडनं पण काही अपडेट्स येतात. तुम्ही ते डाउनलोड करता की नाही असा मुद्दा असतो. तर त्या त्या वेळेला आपल्याला असं, मागच्या एका एपिसोडमध्ये तू म्हणली होतीस की शिक्षण संपतं का, तर नाही, तुम्हाला परमेश्वर आणि वेगवेगळी माणसं शिकायला संधी देत असतात, तुम्ही त्याच्यावर उडी मारता की नाही. तर हे मला असं वाटतं की झी मराठीचे तेव्हा नितीन वैद्य, अजय भालवणकर आणि रंगा गोडबोले, म्हणजे इंडियन मॅजिक आहे, या सगळ्यांनी मला हे एक कोर्सला ॲडमिशन दिली. 2003 आसपास आम्ही नक्षत्रांचे देणे हा कार्यक्रम चालू केला आणि कुठलाही सांगीतिक कार्यक्रम असला की सलीलला बोलवायचं असा आमचा साधारणपणे तो काळ होता. आणि सलीलने पण सुंदर सुंदर कार्यक्रम त्या काळामध्ये नक्षत्रांचे देण्यासाठी आमच्याकरता त्याचं म्युझिक अरेंजमेंट असेल, त्याचा सांगीतिक विचार असेल, हे सगळं काम सलीलने माझ्याबरोबर केलं, आमच्या कंपनीबरोबर केलं. एका उत्तम विद्यापीठात मला कोर्सच करता आला, कारण इतकं समृद्ध ते होणं घडलं त्या कार्यक्रमामुळे. कवी, संगीतकार सगळ्यांविषयीच आपण कार्यक्रम केले आणि त्या मीटिंग्स इंडियन मॅजिक आयमधल्या, म्हणजे रंगा, ऋषिकेश देशपांडे, चिंतामणी वर्तक, अमित पटवर्धन, अनेक लोक, सुधीर मोगे इन्वॉल्ड होते, अरुणा ढेरे इन्वॉल्ड होते, अनेक वेगवेगळी लोक येत होती, चंद्रकांत काळे कधी यायचे, आई होती, तू असायचीस, हां, मनीषा दीक्षित, ही सगळी लोक येऊन कवितेचा, कवितेविषयी की हे घ्यायला पाहिजे, हे घ्यायला पाहिजे, हे इतकं सुंदर होतं. मुळात ज्या वातावरणात राहायला मला आवडतं ते वातावरण म्हणजे नक्षत्रांचे देणे. आणि मला आठवतं नक्षत्रांचे देणे जेव्हा सुरू झालं तेव्हा अनेक नक्षत्र झाली, खूप झाली, पण नक्षत्रांचे देणे आता खेळा नाचा हे सुपर डुपर हिट झालं. लहान मुलांचं जे झालं होतं आणि ते सलील काकांनी केलं होतं आणि सगळेजण जे आम्ही मुलं होतो गायला, इवन इन स्वप्नात पहिली राणीची बाग, त्याच्यात सगळ्यात लहान मी होते, मी 4 होते आणि तो अनुभव अमेझिंग होता माझ्यासाठी. आम्ही नक्षत्रांचे देणे आता खेळा नाचा हा कार्यक्रम केला होता, खूप धमाल कार्यक्रम झाला होता तो. सलील काकांनी, सलील कुलकर्णींनी तो कार्यक्रम ऑर्गनाईज केला होता आणि त्या कार्यक्रमाचं वेगळेपण हे होतं की त्यांनी सर्वसाधारण मुलांबरोबर आम्हाला सुद्धा त्या कार्यक्रमामध्ये पार्टिसिपेट करून घेतलं होतं. अतिशय काव्याला, चांगल्या काव्याला आग्रही असणारा सलील, किंवा फक्त मग तो जे संगीतबद्ध करेल गाणी त्याच काव्याविषयी नाही, पण ओव्हरऑलच यापूर्वीसुद्धा मराठी चित्रपट संगीतामध्ये असेल किंवा गैरफिल्मी गाणी असतील, त्यातलं जे जे चांगलं काव्य आहे, चांगलं संगीत आहे, त्याबद्दलसुद्धा तेवढंच प्रेम आणि जिव्हाळा असणारा असा सलील आहे. म्हणजे मी हे का सांगतो आहे, कारण नवीन चालींचे जसे कार्यक्रम मी गायला सुरुवात केली त्याच्याबरोबर, तरीही वसंत फुलतो असेल किंवा अजूनही काही रेकॉर्डिंग्समधनं असेल, पण त्याचबरोबर नक्षत्रांचे देणे ही पॉप्युलर जी सिरीज झाली होती कार्यक्रमांची, त्याच्यात सुधीर फडके, म्हणजे बाबूजींवर जे नक्षत्रांचे देणे झालं, त्याची सांगीतिक जबाबदारी संयोजन सलीलकडे होती जबाबदारी. मला असं वाटतं की आजपर्यंत कुठल्याही चॅनलनी केलेला अभिजात कार्यक्रमाचा सर्वोच्च बिंदू अगदी हा नक्षत्रांचे देणे, प्रश्नच, याच्या इतकं अभिजात कुठल्याच मराठी चॅनलवर कधी काही झालं किंवा इतक्यात तरी दिसलं नाही. मला स्क्रिप्टेड कार्यक्रम हा नेहमी वेगळा असतो, टेलिव्हिजनसाठी स्क्रिप्टेड कार्यक्रम पण वेगळा असतो, त्याच्यामध्ये तुम्हाला एक प्रकारची डिसिप्लिन फॉलो करायला लागते. इतर वेळेला आपण स्टेजवरचे कार्यक्रम जे करतो त्याला पण एक डिसिप्लिन असते, पण ती डिसिप्लिन ह्या टेलिव्हाइज्ड स्क्रिप्टेड कार्यक्रमापेक्षा खूप वेगळी असते. आणि मी जसं म्हटलं की ती माझ्यासाठी एक करिक्युलमच होतं आणि मग मी त्याच्यावर उडी मारली, कारण मला आवडतंच येणी होतं. मी पुस्तकं घेऊन, गठ्ठा घेऊनच बसायचो की चला आरती प्रभू, सगळे आरती प्रभू वाचूया, शांताबाई, तर लिटरली त्यांचं गद्य लिखाण मी वाचलं. त्यांचं एक म्हणजे मधुसंचय किंवा त्यांनी जे इतरांच्या लिखाणावर त्यांनी लिहिलं ते पण मी वाचलं त्या काळात, कारण आपल्याला कार्यक्रम करायचं तर वाचूया. आणि सगळ्यात माझ्या दृष्टीने म्हणजे आनंदोत्सव होता म्हणजे बाबूजींचा कार्यक्रम, कारण मोंटाजेस आम्ही खूप करायचं ठरवलं, कारण बाबूजींचं काम 2.5 तासात कसं मावणार अगदी. तर मला तेव्हा
म्हणजे ती मीटिंग आठवते की कसं करूया, आता म्हटलं आपण प्रयत्न करूया. अर्थात तेव्हा सुधीर मोगे होते ज्यांचा अभ्यास खूप होता, पण ते मला असं म्हणायचं की बघ हे यायला पाहिजे, आता ते कसं जोडायचं तू बघ, तर ते एकदा तू कर. तर मी तेव्हा ना तासन तास ती गाणी ऐकायचो. म्हणजे बाबूजी जेवढं मराठी आणि हिंदी बाबूजींचं काम आहे ते सगळं मी ऐकलं एक महिनाभर. म्हणजे मला अगदी एक तर त्यांचं गाणं जे फार कमी ऐकलं असेल लोकांनी, बांध प्रीती फुलडोर मन लेके चित चोर दूर जाना ना दूर जाना ना दूर जाना ना मालती माधव काय गाणं आहे, काय कॉम्पोजिशन आहे, हे सगळं ऐकता आलं. ल लगाती असं एक मुखडं होतं का, म्हणजे आपल्याला बाबूजी आणि हिंदी म्हणल्यावर फक्त ज्योती कलश एवढं आपण काय करतो, आपण जेवढं वरवर दिसतं तेवढ्यावर टेम्पलेट्स बनवून टाकतो. त्याच्या खोलात उतरायला या कार्यक्रमाने जागा दिली. इव्हन मला आठवत आहे ह्या कार्यक्रमाची आम्ही जवळजवळ एक महिना प्रॅक्टिस केलेली होती, आणि ह्या कार्यक्रमामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टोटल 80 गाणी सादर झालेली आहेत. म्हणजे ती तुकड्या तुकड्यात झाली, पण 80 गाणी एका कार्यक्रमातून सादर होणं ही खूप मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि तो दिवस तर मी कधीच विसरणार नाही जेव्हा आम्ही इकडनं मुलाखती गेला नक्षत्रांचे देण्यासाठी मुंबईत गेलो. तर पहिल्यांदा आम्ही गेलो दत्ता डावजेकर साहेबांकडे. तर दत्ता डावजेकर म्हणजे ज्यांनी आपण मग अशी तंत्रज्ञानाविषयी बोललो, रेकॉर्डिंग टेक्निक स्टुडिओतलं ज्यांनी हिंदी फिल्म इंडस्ट्रीतही खऱ्या अर्थाने डेव्हलप करण्यात मोठा हात, कारण ते इंजिनियरही होते. तर डावजेकरांकडे जेव्हा गेलो तर डावजेकरांनी एकतर तो फडके असं म्हणणारी फार कमी लोक होती, तो सुधीर फडके. आणि त्यांनी एकच वाक्य खूप ते म्हणजे वय झालं होतं, वाणी पण खूप स्पष्ट नव्हती, पण ते दोन वाक्य बोलले इतकं सुंदर बोलले. ते म्हणले की फडकेचं कसं होतं बरं का, फडकेचं गाणं रेडिओवर लागलं ना गाणं संपेपर्यंत तुम्ही रेडिओ बंद नाही करू शकत, मध्ये तुमची हिंमत नाही होणार गाणं बंद करायची, अशी गाणी झालं ना. मला असं वाटलं की केवढं म्हणजे एक चॅप्टर वाचला मी असं वाटलं मला डावजेकर. मग खळे साहेबांच्या घरी गेलो, खळे बोलले बाबूजींविषयी, सुरेशजींच्या घरी गेलो, सुरेशजी बोलले. तर हे ऐकत असताना मला असं जाणवत होतं की आपल्याला दरवेळेला जे असं वाटतं की यांच्याकडे आपण गंडा बांधला आणि मग त्यांच्यासमोर बसून शिकलो, ते तर व्हायलाच पाहिजे. पण हे जे शिकणं असतं की ते एकमेकांच्या संगीतातलं काय बघतात, ते कसं बोलतात. वाटवे बोलले होते बाबूजींविषयी की त्यांच्या एका चालीला दुसरी चाल तुम्ही इमॅजिनच नाही करू शकत. हा इतका मोठा मोठी कॉम्प्लिमेंट आहे की हा माझा मार्ग ऐकला, विचार करा बरं दुसरी चाल तर तुमच्या मनातच येत नाही दुसरी चाल, पराधीन आहे जगती, अशी त्यांनी काही उदाहरणं दिली होती. तर हे सगळं नक्षत्रांच्या देणेने दिलं. आणि मग जेव्हा ती सगळी टीम बसली होती, मला आठवतं समोर इतकी मोठी मोठी लोकं होती, स्वतः शरद पवार साहेब होते, डॉक्टर जब्बार पटेल होते पहिल्या कार्यक्रमाला, आणि ती जी पुण्याई मी बघितली की मला आठवतंय फक्त पहिलं गाणं चालू झालं आणि समोरच्या 80% लोकांच्या डोळ्यात पाणी होतं बाबूजींच्या आठवणीने. ही संगीतकार काय कमावतो, आत्ताही अंगावर काटा आला, संगीतकार काय कमावतो, तर तो माणूस गेल्यानंतरही अनेक वर्षानंतर त्याच्या ओळीने जर कोणाच्या डोळ्यात पाणी आलं तर संगीतकार ते कमावतो, ते कालातीत कार्य आहे. मला तेव्हा जाणवलं की हे जे आहे ना हे अल्टिमेट मुक्काम आहे एका कलाकाराचा. त्याच्यात मग तो गीत रामायणाचा त्यातला मॉन्टाज असेल, 10-12 मिनिटात गीत रामायणाचा फ्लेवर लोकांना पोचवणं, किंवा त्यांचं चित्रपट संगीतातलं कार्य असेल, गैरफिल्मी कार्य असेल, हे सगळं सलीलनी ते मॉन्टाजेस इतके छान बसवले होते. आणि एक सुवासिनी जो चित्रपट जुना चित्रपट आहे त्यातल्या गाण्यांची एक मेडले होती, ती पण सलीलनी आम्हाला बांधून दिली होती. ती मी, विभावरी, ऋषिकेश आणि अनुराधाबाई असं आम्ही चौघांनी ती सादर केलेली होती. तर या मेडलेजमुळे त्या कार्यक्रमाची रंगत खूप छान वाढली आणि लोकांना तो खूप आवडला. तर तो मॉन्टाज सगळा मला आठवेल की नाही माहिती नाही, मी प्रयत्न करतो. प्रभात समयो पातला, प्रभात समयो पातला, आता जाग बा विठ्ठला, आता जाग बा विठ्ठला. देव देवाऱ्यात नाही, देव नाही
देवालय देव चोरून नेलील अशी कोणाची पुण्या देव देवाऱ्यात नाही देव नाही देवालय फिरत्याचा कावरती देशी मातीला का विठ्ठला तू वेडा कुंभा विठ्ठला तू वेडा कुंभा वेदा नाही नाही कळला अंतपार याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा वा वा वा. आणि मला एक फार गमतीशीर किस्सा सांगतो. त्या एका प्रेस कॉन्फरन्सला एका टिपिकल आपला काही पत्रकार असतात ना ज्यांना ते पत्रकार परिषदेत दिसले नाहीत तर त्यांना जेवण जात नाही तसे ते पत्रकार होते. आणि त्यांनी सुधीर मोघेंना विचारलं की बाबूजींच्या गाण्यावर कार्यक्रम आहे तर मग हे संगीत संयोजन करतात म्हणजे काय करणार आहेत, म्हणजे एक संगीतकार कशाला पाहिजे. तर मोघेंनी उत्तर दिलं ते म्हणजे लक्षात घेण्यासारखं. ते म्हटले की कसं आहे बाबूजींची कुठली गाणी घ्यायला पाहिजेत हे तुम्ही सांगू शकता कारण ती पॉप्युलरच आहेत, पण कुठली गाणी नाही घेतली तरी चालतील हे सांगायला तो पाहिजे. काय अप्रतिम उत्तर आहे. तर किती प्रिसाईज. मोघे काका होतेच त्या सगळ्या प्रोसेसमध्ये, पण संगीताची सगळी जबाबदारी, त्याचं जे एडिटिंग असेल, वेगवेगळे मॉन्टाजेस क्रिएट करणं असेल, 3 तासामध्ये बाबूजींसारख्या मोठ्या संगीतकाराचा सगळा स्पॅन बसवणं, ह्याला एक चांगला संगीतकार दुसरा, एक चांगला म्युझिशियन किंवा चांगला गायक आणि काव्याभ्यास चांगला असणारा माणूसच ते करू शकतो. म्हणजे अनेक लोक आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, तर अशी अनेक लोक आहेत की ज्यांचा प्रचंड अभ्यास आहे, माझ्यापेक्षा कितीतरी पट जास्त अभ्यास आहे बाबूजींच्या म्युझिकचा, पण त्या फॉर्ममध्ये की त्या 2.5 तासामध्ये सगळं काम दाखवायला, हिंदी मराठी चित्रपट गीत रामायण, मी असा विचार करायचो की सॅटेलाइट व्ह्यूमधनं कुठली गावं मोठी दिसत आहेत ती घ्यायची. आणि मला नेहमी असं वाटतं की एखाद्या संगीतकाराला दुसरा संगीतकार जेव्हा बघतो किंवा एखाद्या दिग्दर्शकाला, चित्रपट दिग्दर्शकाला जेव्हा दुसऱ्या दिग्दर्शकाच्या नजरेतून आपण बघतो तेव्हा खूप काही वेगळं मिळतं चाहत्याच्या नजरेच्या व्यतिरिक्त. एक मला त्याच्यातलं गाणं आठवतं जे लोकांना खूप अजूनही मला खूप फोन येतात, नसे रावळी वा नसे मंदिरी, ते मी गायलं होतं. तर त्या गाण्याने पण मला इतकी मजा आली कारण फिलॉसॉफी माडगुळकरांची, जिथे राबती हात तिथे हरी. तर मला असं वाटतं की ते सगळ्या धर्मांच्या जातींच्या पलीकडे जाऊन स्टेटमेंट करण्याची कपॅसिटी या लोकांमध्ये होती की जिथे राबती हात तिथे हरी. शिळा फोडीती संघ पाथरवटांचे, कुणी कापसा रूप देती पटांचे, तर तयांच्या घरी नांदत होतो मुरारी. तर हे इतकं सुंदर होतं. नको मंत्र त्याला मुनी ब्राह्मणांचे, तया आवडे गीत श्वासागणांचे. वा वा. तर कष्ट करताना जे उच्छ्वास ऐकू येतात ना त्याचं गाणं आवडतं त्याला, दुसरं कुठलंही. किती मोठा. तर आत्ताच्या या म्हणजे कोविड काळामध्ये ज्यांनी हे काम केलं ना, सगळे पोलीस सगळे डॉक्टर्स, त्यांच्यासाठी मला हे परत म्हणावं वाटतं की नसे रावळी वा नसे मंदिरी, जिथे राबती हात तेथे हरी. नको मंत्र त्याला मुनी ब्राह्मणांचे, तया आवडे गीत श्वासा घणांचे, तयांच्या घरी नांदतो तो मुरारी, जिथे राबती हात तेथे हरी. नसे राऊळी वा नसे मंदिरी, नसे राऊळी वा नसे मंदिरी, जिथे राबती हात तेथे हरी, जिथे राबती हात तेथे हरी. मला सगळं आठवलं तो म्हणजे तेव्हाची ती लगबग मला आठवतंय. मंदार पटवर्धन आणि ऋषिकेश दोघं जण तो नक्षत्रांच्या देण्याचा बॅकड्रॉप लागलाय ना, आणि सगळे स्टेजवर रवींद्र साठे, अनुराधा मराठे, सुवर्णा माटेगावकर, ऋषिकेश आनडे, विभावरी आपटे आणि मी, असे आम्ही एवढे गायला होतो, सगळे वादक आणि सगळे जण ना म्हणजे एका कुठला तरी ध्यासापायी आपण काम करतो ना, तसं नक्षत्रांचं देण्याचं होतं. मला तेच वाटतं की आपण वेगवेगळ्या प्रकारची कामं करतो. अनेकदा व्यावसायिक काम करताना ते काम आहे, त्याचे अनेक निकष असतात, असं या पद्धतीचंही काम करतो, पण नक्षत्रांचे देणे
हे एक प्रोजेक्ट असं होतं की ज्याच्यामध्ये एक व्यावसायिकता होतीच, कारण शेवटी तो टेलिव्हिजनवरचा एक कार्यक्रम होता, पण त्याच्यात काम करणारे चॅनलवाल्या लोकांपासून, लेखकांपासून, गायकांपासून, निवेदकांपासून, सगळे हे कुठलं तरी आपलं आपण त्या मोठ्या कलाकारांना देतो आहे किंवा त्यांना ग्रॅटिट्यूड ती व्यक्त करतो आहे या विचारातून त्या ध्यासापोटी आणि त्यांनी प्रेरित होऊन केलेलं काम होतं ते, आणि त्याचे कितीतरी एपिसोड वेगवेगळे आपण केले. मला वाटतं मी भट साहेबांचं पण, सुरेश भटांचं पण मी संगीत संयोजन केलं होतं, त्याच्यासाठी काही नवीन गाणी केली होती. मला एक सांग, याच सुमारास खूप वेगवेगळ्या प्रकारची स्थित्यंतरं होत होती. आपण सगळेच एका मोठ्या चेंजमधनं जात होतो, म्हणजे तांत्रिक स्थित्यंतर होतं, माध्यमांचं एक खूप मोठं स्थित्यंतर या काळात झालं. तर तुझ्या कामावर याचा थेट परिणाम काय झाला? नाही, डायरेक्टच परिणाम झाला, कारण मी पहिले दोन अल्बम तरी वसंत फुल होतो, स्वप्नात पहिली राण्याची बाग, हे स्पूलवर रेकॉर्ड केले पुण्यात शिवरंजनीमध्ये नितीन वाशीकरनी. नंतर डॅटवर रेकॉर्डिंग व्हायला लागलं, डॅट प्लेअरवर. तर मला असं वाटतं की हे इथपर्यंत साधारण डॅटवर रेकॉर्डिंग झालं असावं, विठ्ठल विठ्ठल किंवा अजून त्याच्या पुढची फिल्म. अजून एक बदल झाला होता की साधारण 99 सालापर्यंत फक्त कॅसेट यायची, सीडी म्हणजे तरी वसंत फुलतोची सीडी नव्हतीच, फक्त कॅसेट. साधारण 99-2000 माझ्या मना बरसे बदरिया तिथपासून मला आठवतो की सीडी कॅसेट असं रिलीज व्हायचं एकत्र. पण गाडीत अजून कॅसेट प्लेअर होते लोकांच्या, मोबाईल यायला लागले होते नुकते. आता तर त्यांनी क्रांतीच घडवली की सगळंच आपण मोबाईलवर करतो, पण सीडी प्लेअर आता काही लोकांकडे दिसायला लागले होते की ते जरा थोडेसे टेक्निकली पुढे असतात ना लोक, त्यांच्याकडे सीडी प्लेअर होते, तरी आपण साधारण वॉकमन वापरत होतो. पण असे अनेक बदल, आणि सगळ्यात एक महत्त्वाचं आपल्या दृष्टीने म्हणजे चॅनल्स जोरात चालू झाले होते, की ज्यांनी संधी खूप वाढल्या होत्या लोकांच्या. म्हणजे 99-98 जेव्हा पूर्णवेळ संगीत करायचं असं कोणी विचार करायचं, तेव्हा पालक जितके इन्सिक्युअर व्हायचे त्याच्यापेक्षा एकदम 50% आली ती इन्सिक्युअरिटी. नक्कीच झालं, कारण डेली सोप चालू झाले प्रचंड चॅनल्सवर, आणि की ठीक आहे काम काहीतरी काम चालू राहील, बॅकग्राऊंड म्युझिक चालू झालं. सो असे प्रत्येक स्तरावर बदल झाला असं मला वाटतं. मग मला सांग, त्याच सुमारास मुंबईचं कामही खूप वाढलं, कारण जसं तू म्हणालास की सिनेमेही तू करायला लागला होतास, रेकॉर्डिंग्ज बरीचशी मुंबईत व्हायची. तर मुंबई पुणे हे टू सिटी लाईफ काय आहे हे मला पूर्ण माहिती आहे, पण तुला असं नाही वाटलं की आपण मुंबईत जाऊन स्थायिक व्हावं, कदाचित संधी जास्त मिळाल्या असत्या, काम जास्त झालं असतं, असं काही? मला म्युझिक डिरेक्टर म्हणून असं नाही वाटत, कारण क्रिएटिव्ह काम आहे ते काही तुम्ही कोणाबरोबर बसून करू शकत नाही, करू नये पण असं मला वाटतं. की कोणाला तरी चार लोकांना बसवलंय, मी जरा विचार करतोय, तर त्यांचा काय तुम्ही वेळ घालवतो? विचार ही अत्यंत इंडिव्हिज्युअल गोष्ट आहे, ती एकट्याने करायची असते. तर क्रिएशन इथे करायचं आणि काम मुंबईत करायचं. म्हणजे आता असं हळूहळू होत आहे ना की मुंबईतले कलाकार 4 कामापुरतं मुंबईत राहतात आणि वीकेंडला पुण्यात येतात. हे 2015 वगैरे कळलं, ते मला तेव्हाच कळलं साधारण सेम इयर, की वीकेंडला मग पुण्यात यायच्यापेक्षा कामाला मुंबईत जावं. आता तर पुण्यातही उत्तम रेकॉर्डिंग होतं, इथे आता इतका चांगलं शूटिंग फ्लोअर आहे आपण जिथे शूटिंग करतोय. सो मुंबईत जायचा मला मोह अनेकदा झाला की जाऊया का, पण मला असं वाटतं की ज्या अनेक गोष्टी मला एकावेळी करायच्या असतात, की मला लिखाणे करायचं असतं, मला शिकवायचंही असतं विद्यार्थ्यांना, गाणी करायची असतात, हे सगळं करायला वेळ मला पुण्यात मिळतो. एका दिवशी मी खूप गोष्टी करतो आणि हे सगळं करून मी म्हणजे 2005 जेव्हा मुलगा झाला, शुभंकर झाला, तेव्हापासून मी मुलांचंही सगळं करू शकतो, मुलांकडे पण तेवढ्याच प्रेमाने बघू शकतो. तर एका दिवसात तुम्हाला जास्तच वेळ मिळतो पुण्यात राहिल्यामुळे असं मला वाटतं. अगदी अगदी. त्यामुळे मी कधी शिफ्ट होण्याचा विचार नाही केला, पण मला मुंबईचं वर्किंग स्पिरिट प्रचंड आवडतं. पेस प्रोफेशनल, कोणी तक्रार नाही करत. आणि करेक्ट, अरे पण मी आत्ता ही वाद्य कशी आणू, तर कशी आणू म्हणजे किंवा तिथे येऊ तिकडे स्टुडिओ आहे हे असलं तुमच्या इथे पार्किंग मिळेल का वगैरे असे प्रश्नच मुंबईत कोणी विचारत नाही का? ते आपापले प्रश्न सॉल्व्ह करतात. अगदी. अरे पण आत्ता पाऊस आहे, मी रेकॉर्डिंगला जरा एक तास उशीर. नाही, सगळेजण तिथे लांबून लांबून येणारे मला म्युझिशियन्स आठवतात. अगदी अगदी. निलेश परबचा तो एक ठरलेला रिक्षावाला होता, त्या रिक्षात तो सगळी वाद्य भरून आणायचा, पण 11 रेकॉर्डिंग असेल तर 10:30 सगळे तिथे उपस्थित आहेत, हे मी कायम बघितलंय. त्यामुळे मला मुंबईच्या त्या वर्किंग स्पिरिटला सॅल्यूट आहे कायमच. मुंबईत काम करावं आणि पुण्यात राहावं. एक्झॅक्टली. मला एक असं विचारायचं की या काळात आता तू
चित्रपटही अनेक केले होतेस या पॉईंटपर्यंत, तू आल्बम्सही अनेक केले होतेस, तर आपण वेगवेगळ्या माध्यमांसाठी किंवा वेगवेगळ्या प्रोजेक्टसाठी काम करताना आपला माइंडसेट पण वेगळा असतो किंवा आपली प्रोसेस वेगळी असते. तर चित्रपट आणि आल्बम ह्या दोन्ही तुला काय फरक वाटतो आणि तुला काय जास्त अपीलिंग वाटतं? नाही, हा प्रश्न म्हणजे कसं आहे विभा, की तुला नाटक करायला आवडतं का चित्रपट करायला आवडतं, तसं लिहायला आवडतं का अभिनय करायला आवडतं? ते दोन्ही त्याची तेवढीच मजा असते. म्हणजे शाळेच्या मित्रांबरोबर वेगळी मजा असते, कॉलेजच्या मित्रांबरोबर वेगळी मजा आहे. तशीच अल्बमला फक्त काय असतं, तुम्ही इतके स्वतः त्याचे राजे असता त्या प्रोजेक्टचे किंवा त्या गाण्याचे, की मी एक बोरकरांची किंवा आरती प्रभूंची किंवा संदीप खरेची कविता निवडली, त्याला चाल केली आणि ती रेकॉर्ड केली. मला कोणाला आन्सरेबल नसतं, तुम्ही फक्त ऑडियन्सला. पण चित्रपटाच्या वेळी डिरेक्टरने ऑलरेडी ना मनात गाणं ऐकलेलं असतं, तुम्ही त्या मनात त्यांनी ऐकलेल्या गाण्याच्या किती जवळ जाता. 100% गेलं तर ते गाणं चित्रपटातही शोभतं आणि बाहेरही शोभतं. म्हणजे मला असं वाटतं ती फ्रेम ना दुकानातही सुंदर दिसायला पाहिजे आणि भिंतीवरही सुंदर दिसायला पाहिजे, तर ती फ्रेम छान. तर ते ब्रीफिंग डिरेक्टर किती प्रिसाईज देतो ह्याच्यावर फार ठरतं. मग अशी मी चकवाचं जसं सांगितलं की तो त्यांनी मूड आणि ते नरेशन इतकं परफेक्ट होतं, किंवा आधी गजेंद्र, पण गजेंद्र फार अप्रतिम नरेट करतो गोष्ट, ते ऐकायलाच, म्हणजे स्टोरी टेलर म्हणून इतका कमाल आहे की आपण असे ऐकत राहतो लहान मुलासारखे. तर तसं म्हणजे तो आता चित्रपटाचं गाणं विचारलंच म्हणून एक उन्हाळ दिवस म्हणून फिल्म केली होती, ज्याचं गाणं खूप आवडतं आजही लोकांना. ते गाणं करताना विजय पाटकरांनी डिरेक्ट केलेली फिल्म आहे. एक उन्हाळ दिवस ह्या चित्रपटासाठी एक गाणं करायचं होतं. एकच गाणं होतं, किशोर कदम याने, सौमित्र म्हणजे आपले, त्याने गाणं लिहून दिलं. म्हटलं याने म्युझिक कोण करणार, म्हटलं फक्त आणि फक्त सिलेल कुलकर्णी. विजय पाटकर म्हणले होते की बघ, ती अशी अशी एक स्त्री आहे की जी आधी नायकेड म्हणून कोठ्यावर अप्रतिम गाणारी बाई, आणि तिचे खूप चाहते यायचे, ती आता वृद्ध झाली आहे, आणि ती आता वृद्ध झाली आणि हा जो मेन त्याच्यातला हिरो आहे अशोक मामा होते, अशोक सराफ, ते एकेकाळी गाणं ऐकायला तिथे जायचे, आणि आता ती म्हातारी झालेली व्यक्ती भाजी घेताना दिसते त्यांना, आणि तो म्हणतो की मला परत एक दोन वेळी ऐकवाल का? ती म्हणते आता माझा आवाज चालत नाही हो. आणि तो म्हणतो नाही काहीतरी ऐकू, आणि ती तानपुरा घेऊन बसते, तिचा आवाज लागत नाही, आणि मग फ्लॅशबॅकमध्ये तिचं एक गाणं ऐकू येतं. म्हणजे अशोक सराफ ते गाणं ऐकतो आणि त्याला काहीतरी गवसतं त्या शब्दांमधनं, त्या म्युझिकमधनं, असं मला ते गाणं हवं होतं. त्यामुळे त्याचं व्हिज्युअल पण मी चेंज केलं होतं, ते मी ऐकवलं जेव्हा सलीलला. बरं, सलील तसा माझा मित्र नाही, पण त्याची खूपशी मी गाणी अगोदर ऐकली, काही संगीत मी ऐकलं, आणि माझा मराठल्या मनात तो मित्र झाला. म्हणजे माझे इतके मित्र असतानासुद्धा, संगीतकार मित्र असतानासुद्धा मी सलीलकडे गेलो, कारण त्याची मला प्युअरिटी ती खूप आवडते. सेमी क्लासिकल ठुमरी तसं तर पाहिजे, पण त्याचा विषयही असा पाहिजे की याच्यातनं ते रेसलेसनेस पाहिजे, की आपण इतके जगलो आणि आता आपण कुठे येऊन पोचलो, हा तिचा रेसलेसनेस पण त्याच्यातून यायला पाहिजे. कारण तो जो हिरो आहे तो खूप मिनिट टू मिनिट पाळणारा माणूस आहे, आणि तो एक उन्हाळ दिवस याच्यावरच आहे की त्याचा तो दिवस निसटतो, की सकाळपासून सगळं चुकीचं घडतं, गाडी पंक्चर होते, शर्टवर चिखल उडतो, आणि त्याला वेगळं जगायला लागतं, आणि त्याच्या लक्षात येतं की हा बेटर दिवस आहे. अशी ती फार गोड फिल्म होती. विजू खोटे होते, त्यांनी फारच गोड काम केलं होतं. तर हा सगळा विचार करून मग असतं की लिहिणार कोण, तर किशोर लिहिणार होता, सौमित्र, आणि फार आवडता कवी आणि मित्र, तर मी वाट बघत होतो की तो काय लिहील. आणि त्यांनी लिटरली आदल्या रात्री, म्हणजे उद्या पाटकरांना गाणं ऐकवायचं ना, तर आदल्या रात्री कविता पाठवली, आणि मी तेव्हा ड्राईव्ह करूनच जायचो, मी पुण्याहून मुंबईला ड्राईव्ह करून गेलो, तोपर्यंत गाणं तयार नव्हतं. पण हे माझ्या लक्षात आहे की ही चाल सुचली तेव्हा माझ्याबरोबर निलेश परब होता, निलेश परबच्या शेजारी बसून केलेली चाल आहे. सलीलचा फोन आला, निल्या काय मोकळा आहेस का? म्हणलं हो. तर मला अंधेरीला भेट, आपल्याला विजय पाटकर सरांच्या घरी जायचं. म्हटलं ओके, मी भेटतो तुला. सो अंधेरी ईस्टला आम्ही भेटलो सलीलला, गाडीत बसलो, आणि सलील म्हणाला की हां ठेका धर दादरा डॅशबोर्डवर गाडीच्या. म्हटलं म्हणजे? तो म्हणतो गाणं तयार नाही, मुखडा तयार आहे, अंतरे व्हायचे. म्हटलं अरे काय माणूस आहेस? म्हटलं आत्ता सरांना ऐकवायला जायचं आपल्याला गाणं, आणि तू म्हणतो गाणं व्हायचं आहे. म्हणाला हो, पण ते आपण करूया, चाल रेडी आहे, म्हणजे
मुखडा रेडी आहे त्यामुळे अंतरे होतील पटकन. म्हटलं सलील फक्त 10 मिनटात आपल्याकडे, आपण 10 मिनटात पोचणार सरांच्याकडे. म्हटलं हो तू ठेका तर वाजव. असं करून मी ठेका सुरू केला आणि त्याने साईनला मुखडा ऐकवला मस्त हुरहुर असे, ते तुम्हाला माहितीच आहे का मुखडा छान. त्यानंतर त्याला लागून तो अशा पटपट पटपट अंतरे जे 3-4 अंतरे ते पटकन त्याने केले इतक्या, हे मलाही कळलं नाही. की मला लक्षात तेव्हा आलं जेव्हा आम्ही विजय पाटकर सरांच्या बिल्डिंगच्या खाली पोचलो, कारण गाणं कम्प्लीट झाल्यावर मी भानावर आलं की हां चला आपलं गाणं कम्प्लीट झालं. पण तेव्हा आम्ही विजय पाटकर सरांच्या घराच्या खाली होतो. 10 मिनटात त्याने अख्खं गाणं तयार केलं आणि ते गाणं आज इतकं फेमस झालं. आता हे ते गाण्याचं नशीब आमचं नशीब म्हणा, पण कंपोजर म्हणून तो इतका ग्रेट आहे की असं पटकन पण गाणं त्याने बनवलं आहे. उरहूर असते त्यातलं एक खूप मोठी आठवण आहे माझ्यासाठी. काही आवाज असे असतात ना की जे इतके युनिक असतात की ते व्हॉइस त्यांचा आला कीच ते, म्हणजे जसं आपण गप्पा मारताना म्हटलं होतं की जगजीत सिंग, की तो व्हॉइस आला कीच तुम्ही विरघळता. जशा शोभा गुरटू होत्या तसं ह्या शुभा जोशींचा आवाज आहे. आणि मी लहानपणापासून बघितलेले आमच्या नात्यातली व्यक्ती माझ्यावर खरंच खूप प्रेम केलं, अजूनही तिचा खूप आशीर्वाद असतात मला कायम. प्रत्येक प्रयत्नाला ती फार छान दाद देते. तू कंपोज केलेलं ते हुर हुर असते ती चौरी, हुर हुर असते ती चौरी. या गाण्यामुळे मी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मला सगळी लोक ओळखायला लागली. मराठी गाणं हे माझं तुझ्यामुळेच प्रसिद्ध झालेलं आहे. काही व्हॉइसेस आले की झुमरं दिसायला लागतात. वा, ती झुमरं लावून नुसतं होत नाही, तुमचे व्हॉइस त्यांचा आला कीच कोठा झुमरं सगळं तुमच्या डोळ्यासमोर आणणारा तो व्हॉइस आहे. तर तिने फारच सुंदर गायलं. मी एक जो कमी गायला जातो, मीही कमी गातो, तो अंतरा एक आज या निमित्ताने ऐकवतो बघतो. ते अजूनही गाणं लोक ऐकतात आणि मला फोन येतात, म्हणजे परदेशातून सुद्धा फोन येतात, आम्ही तुझा सिनेमा बघितला एक उन्हाळा दिवस, गाणं ऐकलं आम्हाला खूप खूप आवडलं, बस आणि काय पाहिजे. एका दिग्दर्शकाला किंवा सलील कुलकर्णीसारख्या एका संगीत दिग्दर्शकाला आणखी काय हवं. मी मागे एका एपिसोडमध्ये म्हटलं होतं की काही राग पण तुमचे मित्र होतात, ते वेळच्या वेळी धावून येतात. तसं भिन्नशब्दाचा रंग जसं मी त्या गाण्यात म्हटलं होतं तसं या गाण्यामध्ये पण आहे. आणि हे गाणं खरं तर आम्ही रेकॉर्ड केलं, त्याला पुरस्कार मिळाला आणि आम्ही विसरून गेलो, मी कधी कुठे गायचो नाही. हे सारेगमपमध्ये मुग्धा वैशंपायांनी एकदा गायलं लहान असताना, 8-9 वर्षाच्या मुग्धानी. आणि ते इतकं अप्रतिम गायली ती की मला त्या एका दिवसामध्ये इतके फोन आले की अरे काय गाणं आहे तू कधी ऐकवत का नाही. आणि त्याच्यानंतर माझंच गाणं मला परत मिळालं, त्यामुळे हे खूप सश्रेय मुग्धाचं पण. शरीर जाते जळून तरी धूर खरा की राख खरी, शरीर जाते जळून तरी धूर खरा की राख खरी, धूर खरा की राख खरी, हुर हुर असते तीच उरी, हुर हुर असते तीच उरी. जगणे मरणे काय परे, सुख खरे की दुख खरे, जगणे मरणे काय परे, सुख खरे की दुख खरे, सुख खरे की दुख खरे, हुर हुर असते तीच उरी, हुर हुर असते तीच उरी, दिवस बरा की रात्र बरी, हुर हुर असते तीच उरी, हुर हुर असते तीच उरी.
पड़े ना पापणी, पड़े ना पापणी। रोलिंग गेल्या 25 वर्षांमध्ये जे काही शिकायला मिळालं, जी काही करायला मिळाली, इतकी मोठी मोठी माणसं भेटली, त्याच्यातून जे काही अनुभव येते सादर करतोय, माझे जगणे होते घरी ज्या सिरीजमध्ये सलील कुलकर्णी ऑफिशियल युट्यूब चॅनलवर ही सिरीज तुम्हाला बघायला मिळाली, जरूर चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमचा अभिप्राय मला